आवडलं का? कसं लागते? छान. तर संध्याकाळची वेळ आहे आणि आज मी बनवते समर्थासाठी पुरणाचे कानवले. तर ते कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवते. तर काही नाही, आपलं साधे आणि सिंपल तळून बनवणार आहे मी. तर खूप छान लागतात चवीला. तर मी लहानपणापासून भरपूर वेळा पुरणाचे कानवले खाल्लेले आहेत. तर ही माझ्या माहेरची रेसिपी आहे. तर चला आपण पुरणाचे कानवले करूया. कणिक आहे मळून घेतलेली, असा छोटासा गोळा घ्यायचा. आणि हे आहे गुळाचं पुरण. अशा पद्धतीचे लाटले लांब. पुरणाचा मुटका करून घ्यायचा. आणि यामध्ये ठेवणं ह्या पद्धतीनं भरून घ्यायचे. याच्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर ही साईडनं डिझाईन पण करायची, नको असेल तर साधं जरी केलं तर चालतं. हे बघा. आणि आता का गरम गरम तेलामध्ये तळून काढायचं. तर लहानपणी पोळी खायचं नाही ना, तर आई अशी करून द्यायची आम्हाला कानवले. लय खुश होऊन खायचं. दूध तुपासोबत छान लागतं. तर मी आता समर्थासाठी बनवते, आणखीन एक दाखवते. हे मी मुरड घालून बनवते. तर हे मी हे साईडनं दिसते ना, तर हे मुरड घालून बनवले. तर आता आपण हे तळून घेऊया. कानवलं कसं लागले? छान. आवडलं का? कसं लागते? छान. काय आहे तिचं नाव? कानवलं. कानवलं. इकडे बघा. जणाला 5 कानवले केले होते. आता करते इथे चपाती आहे बघा. चपाती टम फुगले आणि इथे समोर थोड्या वारते चपाती टम फुगले. तर आता करते चपात्या. काय करतो रे जय बाप्पा? पैसे काय करतोय? आणि बॅग अडकवून वॉटर बॅग घेऊन कुठे निघालाय मग? होमवर्क का झाले की? आता कुठे पाहुणे आड झालेत? झाले की माझा स्वयंपाक? आता अशी काळजी पाहिजे बघ शिक्षणाची. कानवले चपात्या केल्या. आता मी करते वांग्याची लोखंडी कढईमध्ये सुकी भाजी. तर तेल तापलं, त्यात टाकलं जिरे मोहरी लसूण टोमॅटोमध्ये टाकूया मीठ, म्हणजे लवकर टोमॅटो पातळ होईल. हळद, काळं तिखट, लाल तिखट, कसुरी मेथी. चिरून घेतलेले काटेरी वांगे. भाजक्या शेंगदाण्याचे कूट. आता आपण ह्याला शिजवून घेऊया. तर या ठिकाणी मस्त असं आपलं हे बघा चमचमीत सुक्क वांग तयार आहे. लोखंडी तव्यामध्ये, लोखंडी कढईत खूप छान लागतं, टेस्टी तवी. तर माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. आज संध्याकाळचा भेद काय आहे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. चला, वांग्याची भाजी, काकडी, गाजर, भात, चपाती आणि पुरणाचा कानवला. असं आहे आज आपलं संध्याकाळचं जेवण. आता बघा 8:15 झालेत. मी जेवण केलं, गोळ्या खाल्ल्या संध्याकाळच्या, आणि इथं बाळ माझं होमवर्क करतंय. तर आता जेवण झाल्यानंतर मी काय करते तर माझ्या फोनमध्ये सॅमसंग हेल्थ ना ॲप आहे. तर त्या ॲपवर मी दररोज 2 ते 3000 स्टेप चालते जेवल्यानंतर संध्याकाळी, आणि मगच झोपते. कारण छान अशी गाढ झोप लागते आणि व्यायाम पण होतो, खाल्लेलं पण माझं पचतं. म्हणजे आपण कसं शतपावली म्हणतो ना तसं 2000 स्टेप तर मी कंपल्सरी करते पहिल्या महिन्यापासून. आणि समोर तर पण माझ्यासोबत करू लागते ना बाळा तू माझ्या. आणि आता इथं होमवर्क करते. तर 8:15 झालेत. 9 वाजेपर्यंत, 9:15 1 तासात होते माझं बसत उठत. तर चला करूया. इथून इकडेच बघ दे कर याने माझं बघायला होमवर्क करून घे तेवढा दादूल्या मोबाईल घेतला बघा तुमचा बघ बघ जेवत नाही का केला का स्वयंपाक जेवत नाही का जेवा की पप्पा जेवा द्यायची मी बघ जेवा जाऊ की कपडे पप्पाची लय माहिती आहे रे तुला